मनोज रांगे पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरूनच दाखवावा छगन भुजबळ यांचा मनोज रांगे पाटलांना थेट आव्हान. ओबीसींच्या आरक्षणाच्या वाटेत येणाऱ्या मराठ्यांना सोडू नका सांगलीच्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांचं चिथावणीखोर वक्तव्य. मत देणार असाल तर तुमच्या घरचा स्वयंपाकही करून देऊ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वादग्रस्त विधान. उद्योगांबाबत फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांनी माफी मागावी महिंद्राच्या गुजरातमधील गुंतवणुकीवरून फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला बोल. नारळ फेक करणाऱ्या अब्दालीची सुपारी घेऊन आल्याचा संजय राऊतांचा आरोप राऊतांनी कालचे नारळ पाहिले नाही का अविनाश जाधव यांचा सवाल. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेसमोर जाणार मवियातील तिन्ही प्रमुख नेत्यांची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. सेबीच्या अध्यक्षांची बनावट परदेशी कंपन्यांमध्ये भागीदारी अमेरिकन संस्था हिंडनबर्ग रिसर्च अहवालात दावा सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी आरोप फेटाळले. सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जुन्या पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारला संप. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक उद्या शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयाबाहेर करणार आंदोलन मराठा क्रांती ठोक मोर्चा करणार आंदोलन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गडचिरोली जिल्हा नागपूर विभागात आघाडीवर योजनेअंतर्गत आतापर्यंत 86 पात्र बेरोजगारांची प्रशिक्षणासाठी निवड. पुण्यातल्या भाषणातून जरांगेंचा आंदोलनाचा इशारा मनोज रांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करणार मनोज रांगेंचा आरक्षणाचा लढा सुरूच. अकोल्यामध्ये फडणवीसांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागला मात्र सुरक्षा यंत्रणा राहिल्या मागेच. बिबट्याच्या कातडीची विक्री करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक आरोपीकडून 2 लाख रुपयांचे बिबट्याचे कातडे जप्त. कोकणातील पर्ससिनेट मच्छीमार पुन्हा आक्रमक खोल समुद्रात पर्ससिन मासेमारीला परवानगीची मागणी हवालदिल मच्छीमारांचा सरकारला सवाल. मुसळधार पावसामुळे हरियाणातील अंबालाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पाणी या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये रस्त्यासाठी आंदोलन देवळाली भगूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं स्थानिक आक्रमक खड्ड्यांमध्ये झाड लावून केलं आंदोलन. हरियाणा सरकारकडून शाळांना नवे आदेश गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याचे निर्देश 15 ऑगस्ट पासून नवे आदेश होणार लागू. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.